नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल श्रद्धाश्रय में तुम सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। हा वीडियो आहे माझा गर्भसंस्कार वीडियो सीरीजचा तीसरा आणि फाइनल भाग। याच्या आधीचे दोन जे वीडियोज आहेत ते चैनल पर अपलोड झालेले आहेत, तुम्ही ते पाहिले नसतील तर त्याची लिंक मी वीडियोच्या शेवटी देईन। वीडियो मध्ये पुढे जाण्याआधी चैनल पर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर पण करा। गर्भसंस्काराच्या या भागात आपण बोलणार आहोत गर्भसंस्कार कधीपासून सुरू करावेत, काही गर्भसंस्कारातले टिप्स सांगणार आहे तुम्हाला मी आणि टॉप 6 मंत्र जे मी थ्रू आउट द प्रेग्नन्सी म्हटले आहेत, ऐकले आहेत आणि वाचले आहेत। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे 2 सिक्रेट मंत्र जे बाळाला तेजस्वी आणि बुद्धिमान बनवतील। चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी काही डॉक्टर नाही किंवा मी काही मेडिकल एक्सपर्ट नाही, तर तुम्ही कुठलीही गोष्ट प्रेग्नन्सीमध्ये फॉलो कराल ती तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फॉलो करा। संस्कार तुम्ही कुठल्या महिन्यापासून सुरू करू शकता तर अगदी ज्या दिवशी तुम्हाला कळेल की तुम्ही गरोदर आहात त्या दिवसापासून तुम्ही गर्भसंस्कारातल्या काही गोष्टी आहेत त्या सुरू करू शकता। त्याचबरोबर तुम्ही पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत कधीही गर्भसंस्कार करू शकता। आणि काही कारणास्तव जर तुम्हाला पहिल्या काही महिन्यांमध्ये गर्भसंस्कारातल्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला नाही जमल्या तर तुम्ही नंतरच्या महिन्यांमध्ये पण त्या सुरू केल्यात तरी चालेल। अगदी 9व्या महिन्यात जरी तुम्हाला काही गर्भसंस्कारातल्या गोष्टी समजल्या आणि त्या तुम्हाला कराव्याशा वाटल्या तर त्यावेळेससुद्धा तुम्ही सुरू केल्या तरी चालेल। बेसिकली असं आहे की गर्भसंस्कार तुम्ही कुठल्याही महिन्यांपासून सुरू करू शकता, ज्या महिन्यापासून तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या महिन्यापासून करू शकता। मी गर्भसंस्काराच्या पुस्तकामध्ये असं वाचलं होतं की गर्भधारणेच्या आधीपासून गर्भसंस्कारातल्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला मदत होईल लवकरात लवकर कन्सीव्ह करण्यासाठी आणि बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम भविष्यासाठी गर्भसंस्कारातल्या काही गोष्टी आपल्याला खूप मदत करतात। त्याचबरोबर गर्भसंस्कार करताना तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही कोणालाही ब्लाइंडली नका फॉलो करू। आपल्याकडे भरपूर कंटेंट अवेलेबल आहे आणि भरपूर लोक याच्यावर सांगणारी आहेत, तर ज्या गोष्टी तुम्हाला मनापासून पटल्या आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या आहेत त्याच फॉलो करा। आता आपल्याला बाळाची काळजी घ्यायची असते त्याचबरोबर स्वतःची पण काळजी घ्यायची असते तर तुमचं डाएट चांगलं असणं गरजेचं आहे। जे काही डाएट तुम्ही फॉलो कराल जास्तीत जास्त घरातलं खाण्याचा प्रयत्न करा आणि वेळच्या वेळी जेवायचा प्रयत्न करा। काही व्यायाम सूक्ष्म हलके फुलके व्यायाम करणं पण गरजेचं आहे जर तुम्हाला परमिशन दिली असेल डॉक्टरांनी तर। अगदीच काही नाही तर अगदी वॉकिंग करणं किंवा घरातल्या घरात चालणं सुद्धा तुम्हाला खूप हेल्पफुल होईल। त्याचबरोबर जे काही तुमचे रेग्युलर चेकअप्स असतील, जे काही औषधं तुम्हाला दिली असतील डॉक्टरांनी, ती सगळी व्यवस्थित वेळच्या वेळी फॉलो करा। गर्भसंस्कारात आईची जेवढी इन्व्हॉल्वमेंट आहे त्याचबरोबरीने बाळाच्या वडिलांची इन्व्हॉल्वमेंट सुद्धा तेवढेच गरजेचे। गर्भसंवाद करताना वडिलांनी सुद्धा बाळाशी गर्भसंवाद करणं गरजेचं आहे। घरातले जे इतर सदस्य आहेत, आजी आजोबा म्हणा, मावशी, काका, मामा, आत्या, जे कोणी आहेत त्यांनी सुद्धा मध्ये मध्ये बाळाशी बेबी टॉक्स करणं गरजेचं आहे। त्यामुळे सुद्धा बाळाला खूप आनंद मिळेल, बाळाच्या आईला आनंद मिळेल आणि एकंदरीतच ज्यावेळेस तुमच्या घरात एखादी गरोदर स्त्री आहे त्यावेळेस घरातलं वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवणं हा सुद्धा गर्भसंस्काराचाच एक भाग आहे। गर्भसंस्कार कसे फॉलो करावे तर त्याच्याविषयी भरपूर व्हिडिओज आणि भरपूर ऑनलाईन माहिती अवेलेबल आहेत, तसेच काही पुस्तकंसुद्धा अवेलेबल आहेत। मी स्वतः मनशक्ती केंद्र यांचं एक पुस्तक वाचलं होतं आणि बालाजी तांब्यांचं गर्भसंस्काराचं पुस्तक आहे ते मी वाचलं होतं। आणि जे काही कराल ते मनापासून आणि आनंदाने करा तरच त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर होईल। आता व्हिडिओमध्ये बघूया महत्त्वाचा मुद्दा जो या व्हिडिओचा विषय आहे, मंत्र उच्चार। गर्भसंस्कारात फार मंत्रांवर भर दिलेला आहे, त्याचं कारण जे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट्स बाळावर लोकांना बघायला मिळालेले आहेत आणि लोकांचे खूप छान अनुभव पण आहेत, माझे स्वतःचे पण काही अनुभव आहेत। मी काही गोष्टींवर रिसर्च केला आणि काही गोष्टी वाचल्या आणि त्याच्यात मला कळलं की मंत्र जे आहेत ते तुमच्या एकंदरीतच आयुष्यावर आणि तुमच्या शरीरावर पॉझिटिव्ह इफेक्ट्स करत असतात। याविषयी आपण बोलायला गेलो तो विषय खूप मोठा आहे आणि खूप खोलात जावं लागेल, पण एक महत्त्वाचे काही मुद्दे तुम्हाला सांगते। मंत्र जे आहेत ते तुमच्या शरीरावर एक पॉझिटिव्ह इफेक्ट करतात आणि तुमच्या शरीरातल्या ज्या नेगेटिव्ह भावना आहेत किंवा नेगेटिव्ह गोष्टी आहेत, टॉक्सिक गोष्टी आहेत, त्यांना तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर मंत्रांचा उपयोग होतो। तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते मी, जसं तुम्ही एखादी एक्सरसाइज करता की तुम्हाला बारीक व्हायचं आहे, तुम्हाला पोट सपाट करायचं आहे, तर आपण एक ठराविक एक्सरसाइज करू। जसं एखादी एक्सरसाइज करण्यामुळे आपलं पोट सपाट होणार असेल, आपलं शरीर बारीक होणार असेल, तर तसंच मंत्रांचं आहे की मंत्र उच्चारताना त्याचे जे उच्चारण आहे त्याचे जे व्हायब्रेशन त्याच्यामुळे जे तयार होतात त्या व्हायब्रेशनमुळे आपल्या शरीरातल्या ज्या काही पीडा आहेत म्हणा किंवा
ज्या काही टॉक्सिक गोष्टी आहेत त्या बाहेर पडतात. मंत्रांचा अर्थच हा आहे की ते तुमच्या मनाला शांती देतात. त्याच्यामुळे तुमचं जर मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल तर पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या चांगल्या होत जातात. आणि म्हणून गर्भसंस्कारात मंत्र उच्चारणावर भर दिलेला आहे. म्हणजे गर्भसंस्कारातच नाही, आपण रेग्युलर आयुष्यात सुद्धा जर आपण मंत्र उच्चारण केलं तर ते आपल्याला फायदेशीरच ठरणार आहे. कुठलेही मंत्र सुरू करण्याआधी तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे, एक तर तुम्ही मंत्र ऐकू शकता किंवा स्वतः म्हणू शकता किंवा तुम्ही वाचू शकता. मंत्रांचा जर पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला हवा असेल तर मंत्र योग्य पद्धतीने म्हणणं आणि करेक्ट म्हणणं खूप गरजेचं आहे. मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थित प्रोनाऊन्स करता येत नाही आहे तर तुम्ही तो मंत्र नका म्हणू, त्याचा काही इफेक्ट होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही एखाद्या एक्सपर्टकडनं शिकून घ्या किंवा तुम्ही ते मंत्र नुसते ऐकले तरी त्याचा बाळावर सकारात्मक परिणाम होईल. आणि हल्ली तर यूट्यूबवर भरपूर असे व्हिडिओज आहेत जिथे तुम्ही मंत्र रोज ऐकू शकता. गर्भसंस्कारात जे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं जातं ते म्हणजे गर्भगीता किंवा भगवद्गीता वाचा म्हणून. पण भगवद्गीतेतले पण बरेच श्लोक असे आहेत जे म्हणायला खूप कठीण आहेत किंवा संस्कृत शब्द आहेत. तर अशा वेळेस तुम्ही काय करा, एखादे कुठले मंत्र आहे जे तुम्हाला म्हणायचे आहेत किंवा वाचायचे आहेत तर त्याचं जे संस्कृत वर्जन आहे त्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन मिळतं तुमच्या मातृभाषेत. मराठीत म्हणा किंवा इतरही कुठली जी भाषा तुम्ही वाचू शकता त्या भाषेतलं तुम्हाला ट्रान्सलेशन मिळतं, तर ते ट्रान्सलेशन वाचा. कारण मंत्रांचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मंत्रांचा अर्थ तुम्हाला पण कळायला पाहिजे. नुसतं आपलं मंत्र म्हणून होत नाही, त्याच्यामागचा अर्थ, त्याच्यामागची भावना तुम्हाला कळायला पाहिजे. ती भावना तुमच्यापर्यंत आणि तुमच्या बाळापर्यंत पोचली तरच त्याचा खूप छान इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि म्हणूनच जर मंत्र तुम्हाला असे कठीण शब्दांचे वाचता येत नसतील किंवा म्हणता येत नसतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन आहे ते वाचा. त्याचासुद्धा खूप छान असा इफेक्ट होईल आणि ते सुद्धा तुम्हाला खूप हेल्प करतील. आता जे मंत्र मी म्हटले आणि जे माझे फेवरेट आहेत त्याविषयी मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला आणि माझा फेवरेट मंत्र आणि जो सगळ्यांनाच येतो आणि खूप सोपा आहे, कोणीही करू शकतं, अगदी तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये तुम्ही सुद्धा करू शकता आणि प्रेग्नंट बायकांनी तर करावाच करावा, तो म्हणजे ओम मेडिटेशन. आणि हा मंत्र असा आहे की तुम्ही कधीही कुठेही करू शकता आणि मी रेग्युलरली प्रेग्नन्सीमध्ये करायचे, मेडिटेशनमध्ये करायचे किंवा असंच सुद्धा बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही ओमचं उच्चारण करू शकता. ओम हा शब्द जो आहे तो नैसर्गिक आहे, त्याच्यामुळे तो कोणालाही उच्चारता येतो. आणि असं म्हणतात की तो नेचरशी रिलेटेड असल्यामुळे, म्हणजे निसर्गातनं आलेला असल्यामुळे त्याचं उच्चारण कोणालाही करता येतं आणि अतिशय सोपं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. मला एक छोटासा किस्सा सांगते. माझं बाळ जेव्हा अगदीच हॉस्पिटलमध्ये, मला वाटतं 3rd का 4th दिवस होता आणि दूध पिऊन बाळ झोपतच नव्हतं बराच वेळ, मग शेवटी त्याला मी जवळ घेऊन जेव्हा असं ओमचं उच्चारण केलं त्यावेळेस ते लगेचच झोपलं. आणि आत्तासुद्धा ज्यावेळेस माझा मुलगा झोपत नाही तेव्हा मी त्याला कधी कधी ओमचं नुसतं उच्चारण करते आणि त्याला लगेच झोप लागते. सो ओम किंवा एकंदरीतच मंत्रांचं उच्चारण केल्यामुळे मुलांवर त्याचा परिणाम होतो हा माझा अनुभव आहे. आणि खूप पॉझिटिव्हिटी देणारा आणि असं एनर्जी देणारा हा मंत्र आहे आणि खूप सोपा आहे, त्याच्यामुळे कोणी करू शकतं आणि मला फार अतिशय आवडतो हा. सो दिस इज माय नंबर 1 मंत्र. 2 मंत्र आहे रामरक्षा. तर गर्भसंस्कारात रामरक्षा म्हणण्यावर किंवा एकंदरीतच रामरक्षेवर फार भर दिला जातो. त्याचं कारण असं, जे मी पुस्तकात वाचलो होतं ते तुम्हाला सांगते. रामरक्षेमध्ये र या शब्दाचा जो उच्चार आहे तो बऱ्याच वेळेला, म्हणजे रिपिटेटिव्ह टाइम्स तुम्हाला ऐकायला मिळतो. आणि र या शब्दाचा जो अर्थ आहे किंवा त्याचं जे संबंध आहे ते शौर्याशी किंवा धैर्याशी, धाडसाशी किंवा एकंदरीतच स्ट्रॉंग पर्सनॅलिटीशी रिलेट करतं. त्यासाठी रामरक्षा म्हणण्यावर गर्भसंस्कारात खूप भर दिला जातो. तुम्हाला जर धाडसी आणि कर्तृत्ववान बाळ हवं असेल तर रामरक्षा जरूर म्हणावी असं म्हटलं जातं. आता रामरक्षा म्हणणं खूप कठीण आहे त्यामुळे मी सुद्धा रामरक्षा म्हणायचं नाही, मी ऐकायचं. हे जसं तुम्हाला मी आधी सांगितलं की जर मंत्रांचं उच्चारण येत नसेल तर ते ऐकले तरी त्याचा खूप छान परिणाम तुम्ही साधू शकता. तर जो माझा फेवरेट मंत्र आहे तो म्हणजे हनुमान चालीसा. आधी कधी हनुमान चालीसा वाचायचे, कधी म्हणायचे, कधी ऐकायचे. सो वेगवेगळ्या प्रकारे मी माझ्या डेली रुटीनमध्ये त्याचा समावेश करून घेतला होता. मी स्वतः खूप एन्जॉय करायचे जेव्हा मी ते हनुमान चालीसा ऐकायचे आणि माझं बाळसुद्धा त्यावेळेस खूप ॲक्टिव्ह असायचं आणि खूप आनंदाने उड्या मारायचं. हनुमान चालीसाचे जे फायदे आहेत ते म्हणजे तुमच्यातलं धाडस वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला एकंदरीतच एनर्जी वाढवण्यासाठी आणि तुम्हाला एकदम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मला जर बुद्धिमान बाळ हवं असेल तर 4th जो मंत्र आहे ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. आता अथर्वशीर्ष जे आहे ते तुम्ही म्हणू शकता
वाचू शकता किंवा ऐकूही शकता. आता मला जरी गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत असलं तरी मी पुस्तक घेऊन वाचायचे, कारण पुन्हा एकदा तेच आहे की गणपती अथर्वशीर्ष थोडंसं म्हणायला थोडंसं काही शब्द थोडेसे कठीण आहेत, तर कुठेही शब्दाचं शब्द चुकू नये किंवा त्याचं उच्चारण चुकू नये म्हणून मी पुस्तक घेऊन वाचायचे. तेव्हा तुम्ही वाचता तेव्हा ते तुमच्या जास्त लक्षात राहतं आणि तुमचं जे शार्प माइंड आपण ज्याला म्हणतो ना तल्लक बुद्धी, तर तशी जर तुम्हाला डेव्हलप करायची असेल बाळामध्ये तर शक्यतोवर मी तुम्हाला सजेस्ट करेन की अथर्वशीर्ष पुस्तक घेऊन वाचा. नंतर जेव्हा बाळ जन्माला येईल त्यावेळेससुद्धा त्यांना अथर्वशीर्ष म्हणून दाखवा, किंवा आता तुमची मुलं शाळेत जाणारी वाढत्या वयाची असतील तर त्यांना अथर्वशीर्ष जरूर शिकवा, कारण ह्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम बाळांवर होतो. म्हणजे एकंदरीतच मुलांवर ह्याचा खूप चांगला असा परिणाम होतो. म्हणजे तुम्हाला तुमची जर मेमरी वाढवायची असेल, म्हणजे मेमरीची पॉवर वाढवायची असेल, बुद्धीची पॉवर वाढवायची असेल, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन मुलांमध्ये वाढवायचं असेल तर अथर्वशीर्ष त्यांना जरूर शिकवा. एकंदरीतच त्यांच्या बुद्धिमत्तेला मदत करणारच हा मंत्र आहे, तर हे मी सगळ्याच मुलांना रेकमेंड करेन. पाचवा मंत्र जो आहे तो आहे नवदुर्गा स्तोत्र. ते सुद्धा मी वाचायचे आणि ते मी मराठीत वाचायचे, कारण त्याचं जे संस्कृत शब्द आहे ते खूपच जास्त कठीण आहेत आणि त्याचं जे ट्रान्सलेशन होतं मराठीत ते मला जास्त समजत होतं आणि जास्त कळत होतं. मी वाचताना मराठी ट्रान्सलेशनच त्याचं वाचायचे आणि ऐकताना संस्कृतमधलं ऐकायचे. तर असंही तुम्ही करू शकता, जर तुम्हाला संस्कृतमधलं म्हणता येत नाही आहे तर ते संस्कृतमधलं तुम्ही ऐका आणि मराठीत ते वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थसुद्धा कळेल. आता सहावा आणि महत्त्वाचा मंत्र जो आहे तो म्हणजे गायत्री मंत्र. तुम्हाला जर गायत्री मंत्र म्हणता येत नसेल तर कोणाकडनं ती व्यवस्थित शिकून घ्या. आणि पुन्हा एकदा मी तेच सांगेन की मंत्रांचं उच्चारण करेक्ट असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला येत नसेल तर शिकून घ्या. आणि दुसरा आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेच, तुम्ही यूट्यूबवर गायत्री मंत्र ऐकू शकता किंवा इतर कुठल्याही म्युझिक ऑडिओ प्लॅटफॉर्मवर बऱ्याच ठिकाणी हा मंत्र अवेलेबल आहे, तर तुम्ही तो मंत्र ऐकला तरी चालेल, कारण हा खूप पॉवरफुल आणि तुम्हाला ताकद देणारा मंत्र आहे. सो हे झाले माझे टॉप 6 मंत्र. तुम्हाला जर ह्या मंत्रांना फॉलो करायचं असेल तर तुम्ही हे मंत्र फॉलो करू शकता. इतर कुठले मंत्र तुम्हाला आवडत असेल तर ते फॉलो केलेत तरी चालेल, हेच फॉलो करायला पाहिजेत असं काहीच नाही. तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्याच्यातले कुठलेही मंत्र तुम्ही फॉलो करा. मंत्र उच्चारण्याचा फायदा जो आहे म्हणजे बाळांसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच म्हणा, एकतर आपली बुद्धी तल्लक होते, आपली एकाग्रता वाढते आणि आपल्याला मनःशांती मिळते. त्याचबरोबर मंत्रांच्या उच्चारणामुळे तुमची वाणीसुद्धा स्पष्ट होते, एकंदरीतच तुमची आयुष्याची जगण्याची ऊर्जा वाढते. सो हे सगळे मंत्र म्हणण्याचे फायदे आहेत. गर्भसंस्कारात तर तुम्ही जरूर ह्या सगळ्या मंत्रांचा उपयोग करून घ्या. त्याचबरोबर आता आपण वळूया शेवटच्या भागाकडे, ते म्हणजे टॉप 2 मंत्र जे आहेत, सिक्रेट मंत्र, ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. या मंत्रामागची एक छोटीशी स्टोरी आहे ती तुम्हाला सांगते. मी जेव्हा आमच्या बाळाला ज्या दिवशी हॉस्पिटलमधनं घरी घेऊन येणार होतो त्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये एक आजी माझ्या आईला भेटल्या. असंच बोलता बोलता त्यांनी माझ्या आईला सांगितलं की बाळांना एक मंत्र म्हणायचा ज्याच्यामुळे बाळ छान तेजस्वी होईल आणि एकंदरीतच बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी तो खूप फायदेशीर ठरेल. रोज आंघोळ झाल्यावर बाळाच्या कानात तुम्ही म्हणायचं आहे आणि तो मंत्र आहे तेजस्वी भव, असा तो मंत्र आहे. आणि हा मंत्र 3 तुम्हाला बाळाच्या कानात म्हणायचा. मंत्र इतका सोपा आहे, मला असं वाटतं की हा मंत्र सगळ्यांनीच फॉलो करायला काय हरकत नाही. म्हणजे अगदी आता तुमची मुलं अगदी छोटं बाळ जरी नसेल, थोडी मोठी जरी झाली असतील, मला वाटतं हा सगळ्याच आयांनी फॉलो करायला काहीच हरकत नाही. दुसरा मंत्र जो सांगणार आहे जो सगळ्याच मुलांसाठी आहे, म्हणजे अगदी छोट्या बाळांपासून मोठी बाळं, अगदी त्याच्यापेक्षा मोठी झालेली बाळं, म्हणजे सगळ्याच आया आपल्या मुलांसाठी हा मंत्र म्हणू शकतात, असा हा मंत्र आहे. तर त्याच्यामागे पण एक छोटीशी स्टोरी आहे, ती तुम्हाला पटकन सांगते. आमच्या इथे एक गणपतीचं देऊळ आहे आणि तिथे एक अशी मंत्रांची अशी एक लिस्ट लिहिलेली आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी कुठला मंत्र म्हणावा. आणि त्याच्यातला एक मंत्र जो आहे तो मुलांच्या वृद्धीसाठी, म्हणजे मुलांच्या एकंदरीतच ओव्हरऑल ग्रोथसाठी जो मंत्र आहे तो म्हणजे ओम श्री बाल गणपतये नमः, असा हा सोपा मंत्र आहे. हा मंत्र दिवसातना एकदा म्हणायचा आहे, कधीही म्हटलं तरी चालेल, इतकं सोपं आहे. सो हे दोन्ही मंत्र इतके सोपे आहेत आणि सहज करण्यासारखे आहे. 2 सिक्रेट मंत्र तुम्हाला मी सांगितलेले आहेत, तुम्ही जरूर ट्राय करा. आणि ज्या कुठल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे, तुमची श्रद्धा आहे, त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. आमच्या घरात स्वामी समर्थांचं बऱ्याच गोष्टी फॉलो केल्या जातात, तर त्यामुळे मी प्रेग्नन्सीमध्ये स्वामी समर्थांचं तारक मंत्र आणि स्वामींचं नामस्मरण आहे ते सुद्धा डेली ऐकायचं. माझं स्वतःचं असं पर्सनल मत आहे की एखादी गोष्ट जर चांगली असेल, ज्याने आपल्याला मदतच होणार असेल आणि जी करायला सोपी असेल, ती करायला काहीच हरकत नाही.
तसंच या मंत्रांचं सुद्धा आहे. तुम्हाला जर हे मंत्र पटत असतील, तुम्हाला आवडत असतील आणि तुमचा ह्याच्यावर विश्वास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जरूर ट्राय करून बघा. या सहज सोप्या बसल्या जागी करण्यासारख्या गोष्टी आहेत, त्यामुळे या करून बघायला काहीच हरकत नाही. झालं तर तुमचा फायदाच होणार आहे, नुकसान काहीच होणार नाही. तुम्हा सगळ्यांना मी हेच सांगेन की जर तुम्ही काही कारणास्तव गर्भसंस्कार करू शकला नसाल किंवा तुम्हाला करायला जमलं नसेल तर असं समजू नका की तुमच्या हातून काहीतरी मिस झालेलं आहे किंवा आपण एखादी संधी गमावली आहे, असं काही नाही आहे. गर्भसंस्कारातली जी माहिती आहे ती गर्भसंस्कारात तर उपयोगी होतेच, पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल तुमच्या बाळाला वाढवण्यासाठी. ह्याच्यातले जे मंत्र आहेत किंवा इतरही माहिती आहे त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मुलांची जडणघडण चांगलीच करू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर मला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल गर्भसंस्कार किंवा इतरही कुठल्या विषयांवर तर तुम्ही मला जरूर कमेंट करून कळवा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर सगळ्यांच्या बाळांना आणि मुलांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू ऑल द पॅरेंट्स. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.